सांगलीतील ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्राध्यापक अविनाश सप्रे यांच्या 75 सांगलीतील साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं स्नेहामृत सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी प्रतिभावंत कादंबरीकार रंगनाथ पठारे यांचे लेखक काय कामाचा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी रंगनाथ पठारे, लेखक लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ लेखिका तारा भवळकर यांच्या हस्ते प्राध्यापक अविनाश सप्रे यांच्या 75 सत्कार करण्यात आला. यावेळी सप्रे यांनी माझ्या भोवतालातल्या समीक्षकांनी मित्रांनी मला आत्मरथ होऊ दिलं, अशा कर्तृत्वान लोकांच्या सहवासामुळे माझ्या मर्यादेचं सतत भान राहिलं असल्याचं मत ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक अविनाश सप्रे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. तर साहित्याचा जनमानसावर प्रभाव पडतो हे फक्त प्रगल्भ साहित्यिकच करू शकतो. संतांनी 18 जातीतील कवींनी लिहिलेल्या साहित्यानं कवितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व घडवलं असं मत लेखक रंगनाथ पठार यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केलं. प्रास्ताविक महेश खराडकर यांनी केलं. यावेळी डॉक्टर तारा भवळकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मनावर घेतलं किती माझ्या सगळ्या गोष्टी हणून पाडण्याचं त्यांनी जे ठरवलेलं होतं की हे नाही. आणि अशा पार्श्वभूमीवर मग त्यांनी एक चांगली जी गोष्ट ऐकली ती म्हणजे आज व्यासपीठावर हे दोन आमचे ज्येष्ठ मित्र आहेत आणि त्यांचं वैचारिक अमृत तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे मी याला मान्यता दिली. आणखीन ते तुम्हाला लवकरात लवकर ऐकायला मिळावं म्हणून मी अगदी थोडक्यामध्ये अगदी मुद्दे शोधून याविषयी बोलतो. एक एक मुद्दा अगदी सूत्रबद्ध अशा पद्धतीनं की प्रत्येक शहराचा एक सुंदर चेहरा असतो आणि प्रत्येक शहराचा एक कुरूप चेहरा सुद्धा असतो. हा जो सुंदर शहर आहे, शहर आणि संबंध परिसराचा हा सुंदर शहरा साहित्य, कला, संगीत, चित्र, ग्रंथालय, पर्यावरण, निसर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, शैक्षणिक संस्था अशा अनेक संस्थात्मक जीवनातून आणि त्या अतिशय मनापासून कार्य करणारे किंवा वैद्यकीय सेवा यात काम करणारे अशा लोकांच्यामुळे त्या त्या शहराचा जो एक चेहरा आहे तो सुंदर बनलेला असतो. तो चेहरा कुरूप कोण करतो याच्याविषयी मी आज बोलत नाही, आपण सर्वजण त्याबद्दल जाणत आहात. पण ही सर्व मंडळी मी असं मानतो की सांगलीच्या सुंदर चेहऱ्याचे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मला माझा होतो आहे याचा मला अतिशय आनंद होतो. रंगनाथ पठारे, लक्ष्मीकांत देशमुख आणि ताराबाई, कारण की ताराबाई या आमच्या सांगलीतल्या सर्वांना अतिशय आदरणीय आहेत. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन या सगळ्याबद्दलच एक ज्याला अंतिम शब्द म्हणता येईल आणि आपल्याला कुठलीही शंका आली तरी इथे विचारता येईल आणि त्यांच्याशी बोलणं, आज त्यांचं वय 84-85 आहे आणि त्यांची जी स्मरणशक्ती आहे, त्यांचं जे वाचन आहे, या आठवड्यात साधारणतः मी अशी एक मांडणी केलेली आहे की आपण साधारणतः प्लेटोच्या रिपब्लिक मधल्या उल्लेखापासून सुरुवात करू आणि लेखनाच्या प्रभावाची संस्कृती आपल्यापुढे आहे की नाही याची तपासणी करू. दुसऱ्या भागामध्ये साधारणतः लेखक काय करतो, ते काय नेमकं काय करतो त्याचा, आणि समजा एखादा दार्शनिक असेल, तत्वज्ञ असेल, शास्त्रज्ञ असेल, यांच्यापेक्षा लेखक कुठे वेगळा आहे, तो काय नेमकं देतो संस्कृतीला. कारण शास्त्रज्ञ जे देतो ते आपल्याला दिसतं, शास्त्रज्ञ तर नाही दिसत खरं म्हणजे शास्त्रातून, शास्त्रामधून, विज्ञानामधून जे तंत्रज्ञान निर्माण होतं ते आपण वापरतो. आपल्याला काही शास्त्र कळत नसतं पण तंत्रज्ञान बिलकुल वापरतो. 4-5 पूर्वी मोबाईल बरोबर ऑपरेट करत, तर आपण तंत्रज्ञान वापरतो पण आपल्याला शास्त्र कळलेलं असतात असं नाही. तसं लेखन नेमकं काय करतो याच्याविषयी मी दुसऱ्या भागामध्ये बोलेन आणि तिसऱ्या भागामध्ये सद्यस्थितीच्या संबंधाने लेखकाने काय केलं पाहिजे, आजच्या स्थितीमध्ये लेखकापुढे कोणत्या प्रकारे